गणपती बाप्पा मोरया बाप्पा आले की प्रत्येकाकडे वेगवेगळ्या प्रकारचे चवीचे मोदक बनवले जातात. तर आज आपण अशाच प्रकारे एकदम वेगळ्या पद्धतीने झटपट होणारे मोदक बनवतोय. पण चव तर जगप्रसिद्ध अशी आहे, बाप्पाला नक्कीच खूप आवडेल व तुम्हा सर्वांना पण. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशा प्रकारचे मोदक यावर्षी तुमच्या गणपती बाप्पासाठी नक्की करून बघा. चला तर मग सुरुवात करूया. इथे मी मिल्क पावडर घेतलाय, डेअरी व्हाइटनर पण चालते, कुठल्याही कंपनीचं मिल्क पावडर घेऊ शकतो आपण. इथे मी 200 ग्रॅम मिल्क पावडर घेतलं वजनी प्रमाणात आणि एका वाटीनी दीड वाटी हे मिल्क पावडर आहे. आता दीड वाटी मिल्क पावडर आहे म्हणून इथे पाऊन वाटी पिठी साखर घेतली आहे. इथे साखरचा बुरादा असला तर चांगलंच आहे, पण माझ्याकडे नाही आहे म्हणून मी पिठी साखर घेतली. पिठी साखर घेतली तरी चालतंय. आणि पाऊन वाटी दूध घेतलंय. दूध थोडं कमी जास्त होऊ शकतं आपल्याला मिल्क पावडरच्या क्वालिटीनुसार. आपण जेवढं मिल्क पावडर घेतलं ना त्याचा अर्धा प्रमाण घ्यायचं हे. आता इथे मी एक कढाई घेतली आहे, शक्यतो जाड तळायची घ्यायची, स्टीलची जर असेल तर, किंवा नॉनस्टिक पण चालू शकते. आता आपल्याला गॅस चालू करायचा आहे आणि यात मी घालते 1 चम्मच तूप. आपल्याला या रेसिपीला 2-3 चम्मच तूप लागतं. तूप एकदम गरम नाही झालं तरी चालतं. आता यात टाकायचं आपण जे मिल्क पावडर घेतलंय ते. आणि याला एकदम कमी गॅसवरती छान कलर बदलतपर्यंत आपल्याला याला भाजून घ्यायचं. एकदम कमी गॅसवरती भाजायचं. जर मोठा गॅस केला ना तर ते अर्ध जळेल आणि अर्ध लागू पण शकतं कढईला. म्हणून कमी गॅसवरती हळूहळू या गाठी मोडत मोडत भाजून घ्यायचं. हे बघा सतत हलवत हलवत मी 5 मिनिट झाले भाजून घेतलंय हे मिल्क पावडर. हे बघा थोडा कलर बदल झालाय. याला बिलकुल सोडायचं नाही, सतत हलवत राहायचं, नाहीतर मिल्क पावडर काय आहे लवकर लागतं. बिलकुलही सोडायचं नाही आणि गॅस कमीच ठेवायचा. याला थोडा वेळ लागतो भाजायला, 15 मिनिट तरी लागतात, पण आपला फायनल जो रिझल्ट येते ना ते चव एकदम अप्रतिम होते. आता पुन्हा मी 1 चम्मच तूप घालते. अशा प्रकारे गाठी अशा चम्मचने मोडत मोडत बघा आता कलर कसा बदल झालाय. आपल्याला हवा तसा ब्राऊन कलर करून घ्यायचा याचा, कारण आज आपण जगप्रसिद्ध असे मथुराचे जे पेढे आहे ना त्याचे मोदक बनवतोय गणपती बाप्पासाठी. हे बघा सतत हलवत हलवत आता असा कलर आला आपला. याच्यापेक्षा जास्त डार्क करायचा नाहीतर मग ते एकदम काळपट होईल. आता याच्यात आपल्याला दूध घालायचंय थोडं थोडं करून. आपण जे एक वाटीचं माप घेतलंय ना त्याच वाटीने मी अर्ध दूध घेतलंय. आपलं दीड वाटी मिल्क पावडर होतं तर मी पाऊन वाटी दूध घेतलंय. थोडं कमी जास्त लागू शकतं. आता थोडं थोडं करून दूध टाकायचं आणि सॉफ्ट होतपर्यंत याला पुन्हा परतून घ्यायचं. आता इथे मी थोडं दूध घालते, पहिल्यांदा मिक्स करून घेते. अशा प्रकारे आपलं सगळं दूध घालून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करत जायचं. सगळं मी दूध टाकलंय, हे एकदम सॉफ्ट झालंय. आता याला थोडं कढईला सुटत पर्यंत परतून घ्यायचं. आता इथे मी अजून थोडं 1/2 चम्मच तूप टाकते. आपण 2 चम्मच आधी टाकलंय, आता इथे पुन्हा 1/2 चम्मच तूप टाकते आणि व्यवस्थित सुटत पर्यंत एकदम सॉफ्ट होतपर्यंत परतून घेते. आता गॅस बंद केलाय. आता आपल्याला याला थोडं थंड करून घ्यायचंय कोमट. आता याच्यात मी वेलची पूड घालते. वेलची पूडने खूप मस्त चव येते. आणि थोडीशी जायफळ पूड घालायची. तर मी हे जायफळ असं थोडं किसून घालते आणि एकदम स्वाद वाढतो याचा. तुम्ही बघू शकता किती छान टेक्स्चर आलाय, बिलकुल लम्स नाही पडले आणि कलर पण किती छान आलाय. बिलकुल मथुराचे पेढे असतात ना तेच. आता बघा हे कोमट करून घेतलंय. आता आपण जे साखर घेतली ना ते टाकायची आणि मस्त मिक्स करून घ्यायचं. हे एकदम जर रवाळ झालं खूप दाणेदार कडक गाठी जर झाल्या तर मिक्सरमध्ये फिरू शकता एकदा हे साखर टाकल्यावरती. आता हे मस्त मिक्स करून घ्यायचं. साखर पूर्ण सगळ्याला लागली पाहिजे व्यवस्थित. गरम असताना नाही टाकायची नाहीतर पाणी सुटतं. मग बघा सगळीकडे व्यवस्थित मिक्स झाली साखर. मी यातच थंड करून घेतलंय म्हणजे यात व्यवस्थित मिक्स करता येतं. आता आपण मोदक करून घेऊया याचे. हे बघा आपलं मिश्रण थंड झालंय. आता मी काय करते की यातला एवढा गोळा काढून ठेवते. आपण याचे पेढे बनवून दाखवणार आहे तुम्हाला. आणि आता याच्या खोबराकीस मिक्स करते. इथे मी रेडीमेड खोबराकीस घेतलाय, यामुळे याला छान बाइंडिंग येतं. कारण पेढे हे थोडे सॉफ्ट असतात आणि मोदक बनवायला थोडं आपल्याला मिश्रण कडक पाहिजे. हे बघा आता आपण याचे मोदक करून घेऊया. यात आपण खोबराकीस टाकल्याने हे दिसायला पण छान दिसत आणि मोदक म्हटल्यावर खोबरा हवा तर चव पण खूप छान येते. आता मी याला थोडं तूप लावून घेतलं. हा माझ्याकडे एका वेळेस 4
मोदक बनतात अशा प्रकारे। आम्ही एका यात्रेला गेलेली, तिथून घेतलेला हा साचा, खूप छान आहे, झटपट मोदक बन आणि साईज पण छान आहे, एकदम मोठे पण नाही आहे। आता अशा प्रकारे मिश्रण याच्यात भरून घ्यायचं आणि मोदक करून घ्यायचं। एका साईडनी भरून घेतलंय, आता मी बंद करते आणि बोटाने व्यवस्थित दाबून घ्यायचे, म्हणजे आपला व्यवस्थित आकार येतो। आणि पुन्हा व्यवस्थित मिश्रण असं भरून घ्यायचं बोटाने, म्हणजे आपले व्यवस्थित मोदक तयार होईल। आता हे ओपन करायचं, तुम्ही बघू शकता किती छान मोदक तयार झाले, खूप छान कळ्या पण झाल्या, व्यवस्थित कळ्या येतात। अशा प्रकारे मी सगळे मोदक बनवून घेत। अशा प्रकारे बघा, एकाच मिश्रणापासून आपले मथुराचे पेढे पण तयार झाले। बघा किती छान कलर आलाय आणि सॉफ्ट झाले छान, आणि त्यातूनच आपण मोदक पण तयार करून घेतले। तर तुम्ही या गणपतीला अशा प्रकारे मोदक नक्की करून बघा, चव तर एकदम अप्रतिम होते आणि जास्त वेळ पण नाही लागत। आणि माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक नक्की करा, जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा, आणि कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा। आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। अजून माझ्या चॅनलवरती बाकी पण मोदकचे भरपूर रेसिपीज आहेत, त्या पण नक्की बघा। अशीच एक नवीन रेसिपी घेऊन भेटूया पुढल्या आठवड्यात। धन्यवाद।